तू चाल पुढं एकोणतीस डिसेंबर भागामध्ये संजीव स्कूलमध्ये चाललेला असतो शिल्पीला म्हणतो बाय मम्मी शिल्पी मस्त सा साडी घालून बसलेली असते आणि म्हणते बाय बेटा तेवढ्याच प्राजुआत येते शिल्पीकडे दुर्लक्ष करत म्हणते आशू शिल्पी तिच्याकडे बघते नंतर खाली ती म्हणते आशू चल ना पटकन तेवढ्यात अश्विनी पर्स घेऊन येते ती म्हणते अगं चल ना पटकन मी कधीची वाट बघते तुझी म्हणते हो अगं प्राजू मी हा फॉर्म कधीच भरून ठेवलाय हो आणि अनिता मॅडमचा फोन आला होता मला प्रिटी ब्युटीच्या ऑफिसमध्ये जावं लागेल प्राजू म्हणते चल ना मी तुला तिथे सोडते आणि नंतर तू तिथून लायसन ऑफिसला जा म्हणते अगं नको विद्युतमानाला अकराचे पहिले मला हा फॉर्म द्यावा लागेल मला कळतच नाही मी काय करू प्राजू म्हणते ठीक आहे मी ऑफिस मध्ये सांगते मला उशीर होईल म्हणून ती म्हणते अगं नको नको तू तुझं काम कर मी बघते काय करायचं ते शिल्पी म्हणते खरं तर मी तुझा हा फॉर्म लायसन्स ऑफिसमध्ये सबमिट करू शकते पण मी असं म्हणणार नाही कारण माझा काहीही दोष नसताना तुला जे काही बोलायचं होतं ते तू बोललीयेस दादावर जरी तुझा विश्वास बसला ना तर माझ्यावर बसणार नाही हे मला माहिती नेकी कर दर्या मेडाल असं जग असताना मी स्वतःहून असं कधीच म्हणणार नाही की हा फॉर्म मी नेऊन देते म्हणून ओरडून म्हणते आई निघते ग मी अशी म्हणते शिल्पी मला खात्री आहे आपल्या घरामधून कुणीच हे केलेलं नाहीये त्यामुळे हा फॉर्म तूच नेऊन दे ती म्हणती नो मला कुठली रिस्क घ्यायची नाहीये उद्या काही परत झालं तर प्राजूकडे बघून म्हणते लोक आहेस तुला सांगायला की हे सगळं माझ्यामुळे झालं म्हणून हो ना अश्विन म्हणते शिल्पी कुणी काहीच बोलणार नाही तू हा दिला तर मला मदतच होईल शिल्पी उभा राहून पुढे हात करते अश्विनी फोन देते आणि म्हणते थँक्यू शिल्पी म्हणते अजून एक सल्ला आहे बघ जमलं तर विचार करते यावर शक्यतो घरच्यांचंच ऐकत जा प्राजूकडे बघते निघून जाते प्राजू म्हणते अगं का दिलास तू तिच्याकडं अगं तिच्यावर आहे ना एक क्षण सुद्धा विश्वास ठेवता येत नाही ग ती थी म्हणते प्राजू जरा हळू हळू बोल आणि शांत हो तू माझं म्हणणं ऐकून घेणार आहेस का तू बोलतेस ना ते बरोबर आहे पण विद्युतचा मित्र आहे ना, ना। विक्रम तो तिथं लायसन ऑफिस मध्ये त्यामुळे शिल्पीने काही सांगितलं ना तिचं कुणी ऐकणार नाही आणि शिवाय विद्युत मला म्हणाला तो फॉर्म सबमिट होण्याआधी तो स्वतः आहे म्हणून मी हा फॉर्म शिल्पीकडे दिला आणि आता सहज मी शिल्पीवर विश्वास नाही ठेवणारे प्राजू असून म्हणते थँक गॉड चल सोडते मी तुला शिल्पी खाली उभा असते तेवढ्याच बाबा येतात आणि म्हणतात शिल्पी तू गेली नाही अजून ती म्हणते आणि अजून तुम्ही घरी गेला नाहीत ते म्हणतात काग लायब्ररीमध्ये गेलो होतो ती म्हणते अच्छा आणि विचार करत असते ते म्हणतात काग तुला रिक्षा मिळत नाही का ती तुम्ही ना पाटकर रोडला जायला रिक्षाच मिळत नाही ते म्हणतात काग तुला कशाला जायचं पाटकर रोडला ते म्हणते लायसन ऑफिसमध्ये जाते वहिनीने दिलेला फॉर्म सबमिट करायला ते म्हणतात तू जाती तेव्हा म्हणते एवढं ते काय ओरडता बाबा मला काय फॉर्म सबमिट करता येत नाही का ते म्हणतात तसं नाही मला आश्चर्य वाटतं तू अश्विनीची मदत करते ते म्हणते बाबा तुम्हाला चान्स मिळाला ना तुम्ही बरोबर टोमणे मारत असता मला ते म्हणतात नाही टोमणा नाही आनंद झाला मला आता तू जाते ना तर त्या अधिकाऱ्यांना तुझ्या भाषेत समजून सांग मनाव लवकरात लवकर लायसन द्या त्यावर मात्र शिल्पीचा चेहरा पडतो आणि म्हणतात ते रिक्षा आली ती जाते बाबा म्हणतात कमाले ही पोटात असताना उज्ज्वलाने काय खाल्लं होतं काय माहिती अश्विनी विक्रमला येऊन भेटते आणि हसत असते आणि म्हणते ए आता बासा बास मला तू प्लीज आता हसायला लावू नको बरं मला आता सांग आपल्या प्लॅनमधील दुसरा टप्पा कधी चालू करायचा आहे तो डोंट वरी मी सगळं केलंय चिल्ड आता माझा एक शेर आहे सफर आहे दोस्त बनाते रहीये दिल मिले ना मिले हात बडा रहिे ताजमहल ना बनाई पडेगा महंगा हर तरफ मुमताज बनाई आणि स्वतःच म्हणतो बहुत खूप बहुत खूप ती म्हणते करेक्ट आहे करेक्ट आहे तुझ्या या शेरवर तूच बहुत खूप म्हणणार कारण तू तुला आवडलाय मला नाही आवडला, आवडला। इतर लोकांच्या शायरी नको ऐकू मला तुझं स्वतःचं काही असेल तर ते ऐकव त्यावर विक्रम हसतो आणि म्हणतो अगं लॉयर आहे मी असं कविता वगैरे कसं जमल मला तुम्ही ती का नाही आत्ता तर एवढं ऐकत होता तो ठीक आहे मी ट्राय करील तुम्ही ते तो आत्ता कर तोंट तो आत्ता तो विचार करतो म्हणते काय झालं नाही सुचत कॉपी घेत म्हणते मला माहितीच होतं राहू दे नाही जमणार तुला तो तो एक मिनिट विक्रम मोहितेला काही जमणार नाही अशी कुठलीही गोष्ट नाहीये ती म्हणते मग ऐकव कविता तो, तो बदले मे क्या मिलेगा डिनर डेट तिव म्हणती नो तन तो, तो हो नो कविता तो, तो लेट मी ट्राय विक्रम उठतो आणि त्याचे नाटकं सुरू होतात आणि म्हणतो यार माझ्यासाठी खूप कठीण काम आहे तिथे अरे तू वॉर्म अप काय करतोय तुला वजन नाही उचलायचे तो फडतूच कविता करतो आणि त्यावर शिल्पी खळखळून हसते तो तिच्याकडे बघत राहतो त्या रे तू असं का बघतोस माझ्याकडे तो जवळ जातो म्हणतो मी एवढं हसवलो तुला माझ्याशिवाय हे कुणी करू शकता का शिल्पी विचारात पडते तो चुटकी वाजवतो आणि म्हणतो मी डील जिंकलोय शिल्पी तर सॅटर्डेला डिनर शिल्पी त्याच्याकडे स्माइल करत बघत राहते अश्विनीच्या पार्लरमध्ये एक जण येतो आणि म्हणतो हॅलो मॅडम तिथे बोला तो म्हणतो हेड मसाज करायचा होता ती नहीं, नहीं करते आ तो ताओ काय झालं करता येईल ना तिथे नाही नाही करता येणार तो ताओ का करता येणार नाही बाहेर तर बोर्ड आहे ना युनिसिक सलोन ती म्हणते अजून काम सुरू केलेलं नाहीये त्यामुळे नाही करता येणार ती बरेच कारण सांगते पण तो काय ऐकत नाही आणि आत येऊन बसतो ते मी ते आहो तुम्ही काय करताय तो म्हणतो मी इथून जाणारच नाही तेवढ्याच चहावाला मुलगा येतो म्हणतो साहेब ती गाडी तुमची का अहो गो गो नो पार्किंग ना अहो ते पुलीस उचलून घेऊन चाललेत तो गेल्यावर म्हणतो मॅडम गेला चिंटू डोकं चालविंग तिथे ते म्हणजे तो म्हणतो तो, तो माणूस तुम्हाला त्रास देत होता ना मी ऐकत होतो म्हणून मी त्याला पळवलं चाय घ्या गरमागरम त्यावर अश्विनी हसते आणि चहा घेते आणि म्हणते चिंटू नाव आहे तुझं तो म्हणतो चिंतामणी अकलूच कर ती म्हणते चिंतामणी तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती गणुकडे बघते ती त्याच्यासोबत बरंच बोलते आणि म्हणते आईक पैसे घेऊन जा ना तुझे तो म्हणतो आओ मॅडम हा पहिला चहा माझ्याकडून फ्री आणि रोज एक स्पेशल चाय फ्री गणुकडं बघतो नव्हतो चला येतो तो, तो गेल्यानंतर अश्विनी म्हणते चिंतामणी श्रेय चक्रा मारत म्हणतो पाच मिनिटात म्हणले आणि अजून फोन केला नाही मीच करतो आणि म्हणतो सर ते तुम्ही फोन करणार होतात ना अच्छा उद्या सांगाल का तो फोन ठेवतो आणि पुन्हा वाचतो तो तो कुच्या शाळेतून फोन आणि म्हणतो या या श्रेयस वाघमारे यस कूज फादर ऐकतो म्हणतो व्हॉट इकडे अश्विनला कस्टमर येतं आणि ती सेल करते ती म्हणते छान वाटतंय ती म्हणते ते एक सजेस्ट करू का ती मग ते बोला ना अश्विन म्हणते यापुढे तुम्ही हेच सेल वापरत जा ती गेल्यानंतर अश्विन म्हणते गणू ही माझी पहिली कमाई आहे हळूहळू असा एक एक पैसा जमा करेल आणि आमच्या स्वतःच्या घराचं स्वप्न नक्की पूर्ण करेल श्रेयस शाळेत जातो आणि कार्ड बघून म्हणतो संजू कू हे काय संजू म्हणतो हे कार्ड आम्ही मॅडमला दिलं आणि सांगितलं मामीच्या पार्लर मध्ये या मग प्रतिमा टीचरने प्रिन्सिपल सरांना कंप्लेंट केली प्रिन्सिपल म्हणतात कारण हे शाळेच्या नेमाच्या विरुद्ध आहे कु म्हणती सर पण आम्हाला फक्त आईची मदत श्रेयस म्हणतो कु एक शब्दही बोलू नको सर यांच्या वतीने मी माफी मागतो सर म्हणतात हे दोघे स्मार्ट आहेत पण हे स्कूलमध्ये अलाउड नाही ना श्रेयस म्हणतो सर तुमचं अगदी बरोबर आहे पण मला याची काहीच कल्पना नव्हती कु आणि संजू कान पकडतात आणि म्हणतात सर पुन्हा आम्ही कधीच करणार नाही ते म्हणतात ठीक आहे मला हेच अपेक्षित होतं तुम्ही क्लासमध्ये जा मला यांच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय ते म्हणतात मिस्टर वाघमारे या मुलांनी जे काय केलं ना ते खूप विचार करण्यासारखं आहे तो सर पण यांनी जे काय केलं त्यामुळे या शाळेतून ते म्हणतात नो नो मिस्टर वाघमारे इनफॅक्ट मला जरा वेगळ्या विषयावर बोलायचं होतं तुमच्याशी तो हो सर बोला ना ते स्माईल करून म्हणतात किती साधेपणाने यांनी कार्ड बनवलं तर हे कार्ड बघून मुलांचं आणि मुलांचे पालक म्हणून तुमचं कौतुक करायला पाहिजे ह्या मुलांना घरातील परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे त्यामुळे ही मुलं वयात हट्टी न होता किती जास्त पालक हीच चूक करतात घरातील परिस्थिती मुलांपासून लपून ठेवतात खरं तर संजू आणि कुची भावना होती घरासाठी आपण काहीतरी करावं ह्या सगळ्याचं श्रेयसला वाईट वाटतं आणि तो म्हणतो खरंय सर घरातली आर्थिक परिस्थिती जरा नाजूक आहे ते म्हणतात मला पूर्ण कल्पना आहे मी मिसेस वाघमारेनला ओळखतो ते अगदी मेहनती आहे त्यांनी नवीन बिझनेस चालू केला हे ऐकून खूप आनंद झाला ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना साथ देता मला खात्री आहे त्यांना नक्की यश मिळेल आता मात्र श्रेषला स्वतःचीच लाज वाटते इकडे अचानक काश्मीरच्या पार्लरमध्ये एक माणूस येऊन बसतो तुम्ही म्हणते अहो तुम्ही असे अचानक का आता आले तो म्हणतो दाढीला सेफ द्यायचा आहे ती म्हणते इथे नाही करता येणार तेवढ्यात दोन मुली येतात ते म्हणतात बापरे इथे पुरुष कस काय तो म्हणतो मॅडम लेडीज आणि जेंट्स दोघांचं पण पार्लर आहे ते म्हणतात माहीत नव्हतं आम्हाला चल गं दुसरीकडे जाऊ तुम्ही ते मॅडम ऐका एक मिनिट थांबा ना पण त्या मात्र निघून जातात तिला खूप वाईट वाटतं तर तुम्हाला काय वाटतं या सिक्सच्या नावाचा आता श्रेयस फायदा घेईल का आणि स्वतः अश्विनीला मदत करून स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद